न्यूज 18 लोकमत वर आपण पाहत आहे बातमी आणि बरच काय। आज बातमी तर पाहणारच आहोत, पण बरच काही जे आहे ते खूपच जास्त आहे। कारण औष्णिक विद्युत केंद्रामुळे आरोग्याची राखरांगोळी होण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आले। खरं तर औष्णिक विद्युत केंद्रामुळे हजारोंच्या घरात वीज पेटते, शेताला पाणी मिळतं, रस्त्यावर लाईट लागतात, पण या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे हजारोंच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ लागले आणि गेल्या काही काळात त्याचं प्रमाण वाढल्याचंही समोर आलंय। स्थानिकांचं आरोग्य काहीसं धोक्यात आलंय। विद्युत केंद्रातील 40% राख ही तशीच पडून राहते, तसंच प्रक्रिया न केलेलं पाणी हे आजूबाजूच्या नाल्यांमध्ये सोडलं जातं, त्यामुळे हवा, पाणी, जमीन या सगळ्याचं प्रदूषण सुद्धा झपाट्यानं वाढत चाललंय। एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ लागलाय। स्थानिकांना श्वसनाचे, त्वचेचे यासह अन्य काही विकार होऊ लागले। आता प्रश्न असा आहे की याबद्दल एकदा नाही, दोनदा नाही, वारंवार मुद्दा उपस्थित करून सुद्धा कारवाई का होत नाही? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करतंय तरी काय, असा प्रश्न स्थानिक जनता पुन्हा एकदा आग्रहानं विचारू लागले। मंडळी, दिव्याखाली अंधार ही म्हण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र याचा पुरेपूर अनुभव विदर्भातल्या जनतेला येतोय। राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या कोराडी आणि खापरखेडा विद्युत प्रकल्पामुळे प्रदूषणात वाढ तर होतेच आहे, मात्र इथल्या स्थानिकांच्या प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। पाहूयात राज्यातल्या जनतेचे डोळे उघडणारा हा स्पेशल रिपोर्ट। कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही औष्णिक विद्युत केंद्रातून निघणारा हा राखेचा धूर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इथली परिस्थिती किती भीषण आहे। या धुरामुळे इथल्या स्थानिकांना श्वसनाचे त्रास उद्भवतात। या भागात फक्त हवेचच नाही तर पाण्याचं प्रदूषण देखील होतंय। विद्युत केंद्रातलं प्रक्रिया न केलेलं पाणी नाल्यांमध्ये सोडलं जातं, ज्यात सल्फर डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे नागरिकांना किडनी स्टोन आणि त्वचेचे विकार होऊ लागले। कोराडी औष्णिक विद्युत केंद्राजवळच्या सुरादेव या गावामध्ये राहणारे हे आहेत बळीराम गावंडे। त्यांचं वय 65 वर्ष आहे। गेल्या अनेक वर्षांपासून राख मिश्रित हवेचा श्वास घेत राहिल्यानं त्यांना दम्याचा त्रास सुरू झाला आणि आयुष्याच्या शेवटच्या काळातही त्यांना इनहेलरच्या मदतीनं आयुष्य जगावं लागतंय। धुवेपासून बॅन तो धुवळ हिरिम पडते, ते पाणी पिण्यात येईल आपल्याला बी। लाकड बाहेर निघत आपण तोंडात बी होते आपल्या। दमा झालता डॉक्टर काय म्हणतो? मला डॉक्टर काय नॉर्मल नॉर्मल आहे आमचे दम, ते पोटाची प्रॉब्लेम झाला। मग फ्लाय ॲश म्हणजेच विद्युत निर्मिती प्रकल्पातील राख नद्यांमध्ये सोडली जाते, त्यामुळे शेती, फळं आणि भाजीपाला बागा यावर फ्लाय ॲशचा थर साचतोय। प्रत्येक ठिकाणी राख दिसून येत असल्यानं महिलांचा अधिकाधिक वेळ हा राख स्वच्छ करण्यात जातोय। पिण्याच्या पाण्यातही राख आढळून येत असल्यानं आणि तेच पाणी पोटात जात असल्यानं स्थानिकांना हे विकार होत असल्याचं डॉक्टर सांगतायत। जेव्हा ॲशबंड फुटते तेव्हा पूर्ण ॲशबंडचं जे पाणी आहे ते फ्लाय ॲशला भरून जे पाणी असतं तो पूर्ण वाहून गावकऱ्यांच्या शेतात जातात आणि शेतामध्ये जे उत्पन्न आहे ते एकदम कमी झालेलं आहे। ह्या पाण्याची राखड आणि पावरासमधून राखड येते ते, त्याच्यामुळे सगळा असा प्रॉब्लेम घरावर का, भांड्यावर का, पिण्याच्या पाण्यावर, आंघोळीच्या पाण्यावर, सगळे याच्यामुळे हे त्रास आहे ना सगळं आम्हाला। रोजच आहे तो, रोज गाड्या गोळ्या इथून जात राहते ना, त्याचं ते पाण्याच्या वापर राखडेमुळे आमच्या त्याचा सर्व त्रास होते। त्वचेचे रोग आहेत, जसं खाज येणे आहे किंवा घोगले येणे आहे किंवा रॅश येणे आहे, तर अशा प्रकारचे त्वचेचे रोग जे आहेत ते येऊ शकतात आणि त्याच्यामुळे असे एक्झिमा वगैरे सारखे जे रोग आहेत जे ज्याला क्रॉनिक स्किन डिसीजेस जे म्हणतो आपण, तर ते देखील त्याच्यामुळे होऊ शकतात। या औष्णिक विद्युत केंद्रातून तयार होणाऱ्या ऊर्जेमुळे शहरात झगमगाट पाहायला मिळतोय। शहर रात्रीला रोषणाईनं धावून निघतं, मात्र ऊर्जा निर्मितीतून निघणाऱ्या या राखेनं
अनेकांचं आयुष्य हे अंधारमय बनवलंय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. दरम्यान औष्णिक विद्युत केंद्रातल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही त्या त्या औष्णिक विद्युत केंद्राची असते. त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची. मात्र दोन्ही संस्था आपापली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडत नाहीत आणि त्यामुळेच औष्णिक विद्युत केंद्र होणारं प्रदूषण हे आता अधिकाधिक गंभीर होत चाललंय. राखेच्या जी काही राख बाहेर येते त्याची पूर्णतः विल्हेवाट लावणं ही त्या औष्णिक केंद्राची जबाबदारी असते. कोराडी इथल्या औष्णिक विद्युत केंद्रातली 40% राख ही बऱ्याचदा तशीच पडून राहते. मला ताबडतोब बोलवू आणि ह्याच्यावर आपण काही तोडगा काढू. त्यांचं म्हणणं होतं की माझ्या घरापर्यंत राख येते. ते उत्तर नागपूरमध्ये राहतात, जे कोराडी परिसराहून 8-10 किलोमीटरच्या दुरीवर आहे. तुम्ही हे विचार करा की 10 किलोमीटरपर्यंत त्यांचा ॲश पसरत आहे. तर त्यांनी आश्वासन दिलं होतं की ते मीटिंग लावतील. आतापर्यंत आम्ही फॉलोअपच करत आहो. सगळ्या खासदार, आमदार, जितके लोकल लोक आहेत तिथे, सगळे कामठी तालुका म्हणा, रामटेक म्हणा, पारशिवनी म्हणा, सगळ्यांकडे आम्ही अर्ज दिलेला आहे. हे रिपोर्ट आम्ही शेअर केलेला आहे आणि लोकांचा जीव किती धोक्यात आहे हे सांगितलं आहे. दरम्यान औष्णिक विद्युत केंद्र नियमांचं पालन करत नाही आणि त्यामुळे कारवाई करण्याचे अधिकार हे राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे आहेत. मात्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड आपली जबाबदारी पार पाडत नाही असा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोराडी औष्णिक विद्युत केंद्रावर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शासनाच्या निर्णयानुसार त्यांना 100% संपूर्ण राखेचा वापर करणे अनिवार्य आहे. परंतु 100% पुनर्वापर होत नसल्याने हा प्रदूषणाचा समस्या निर्माण झालेली आहे. त्यांचा वापर जवळपास 60-65% होत आहे. मंडळाने त्यांना आदेश दिलेले आहे की 100% पुनर्वापर करण्यासंबंधी त्वरित पावले उचलावी. आणि सध्या कोराडीमधून, धुरंड्यामधून मोठ्या प्रमाणात आपल्या धुळीकणाचं उत्सर्जन आणि वायू प्रदूषण होत असल्याने सल्फरचं प्रमाण जास्त असल्याने मंडळाने 2021 25 लाखाची बँक गॅरंटी जप्त केली आहे. असेल तर राज्य सरकारने किंवा नागपूरच्या पोल्युशन कंट्रोल बोर्ड कार्यालयाने तातडीने त्यांना नोटीस दिली पाहिजे. त्यांना कुठली कारवाई करायचे अधिकार आहे? संच बंद करण्याची नोटीस देऊ शकतात. केवळ आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, कुठे आहे नोटीस? कोणती नोटीस दिली सरकारने? याकरता महत्त्वाचं आहे. नुसतं आम्ही महाजनकुला हे म्हटलं, आम्ही महाजनकुला ते म्हटलं, नोटीस दिली का? पोल्युशन कंट्रोल बोर्डाची नोटीस आहे का याला अर्थ आहे? म्हणून आदित्य ठाकरेजी यांना माझी विनंती आहे की त्यांनी तातडीनं स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि डिस्ट्रिक्ट लेवल पोल्युशन कंट्रोल बोर्डची बैठक घ्यावी आणि नोटीस इश्यू करावी. आरोग्यासाठी घातक असलेल्या घटकांवर एक नजर टाकूयात, कारण हे घटक किती त्रासदायक असतात एखाद्याच्या जीवाला. सल्फर डायऑक्साईड, आर्सेनिक, क्रोमियम लेड हे सगळे घटक माणसाच्या शरीरावर अंतर्बाह्य परिणाम करतात. मॅंगेनीज मर्क्युरी, सेलेनियम, कोबाल्ट, कॉपर निकेल, झिंक, फ्लोराईड, तेल आणि ग्रीस यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या ॲशशी जोडलेल्या आहेत आणि ती ॲश जेव्हा हवेतून, श्वसनातून नाकावाटे शरीरात जाते तेव्हा ती शरीरातली आतली सगळी यंत्रणा ही पोखरायला लागते. त्याची कार्यक्षमता, त्याचं चलनवलन हे सगळं झपाट्यानं कमी होऊ लागतं. एकूणच या संदर्भात औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता संजय खंदारे यांना विचारलं असता त्यांनी बोलायला स्पष्टपणे नकार दिला. तर दुसरीकडे औष्णिक विद्युत केंद्रातल्या प्रदूषणाची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र घेतली. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातून निघणारं प्रदूषण आणि तिथल्या ॲश बनच्या दर्जासंदर्भात आम्ही कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता संजय खंदारे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर बोलायला नकार दिला. आम्ही भ्रमणध्वनीवरून देखील त्यांच्याशी संपर्क साधला व प्रत्यक्ष देखील भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि त्यांनी यावर बोलायला नकार दिला.
तेव्हा खरं तर ज्या औष्णिक विद्युत केंद्रातून वीज तयार होते, ज्या विजेमुळे अनेकांचे संसार उभे राहिले, ज्या विजेमुळे शेतामध्ये पाणी खळखळतं, ज्या विजेमुळे प्रामुख्याने कोराडीतल्या विजेमुळे अर्ध्या अधिक महाराष्ट्राला ऊर्जा मिळते, पण याचे जे दुष्परिणाम आहेत ते सुद्धा तेवढेच मोठे आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये या दुष्परिणामांचं प्रमाण हे अधिकाधिक वाढत चाललं आहे आणि हीच इथल्या स्थानिक जनतेच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. आता ही इथली जनता दुहेरी कात्रीत सापडली आहे. एकीकडे इथे मिळणारी नोकरी किंवा या औष्णिक ऊर्जा केंद्राशी जोडलेले वेगवेगळे रोजगार, तर दुसरीकडे असलेल्या जमिनी त्या सोडून जायचं कुठे. कारण कसदार असलेली जमीन सोडून दुसरीकडे गेलं की नेमकं करायचं काय, जगायचं कशावर, हा प्रश्न या सगळ्यांना सतावतो. वळूयात आणखीन एका मोठ्या बातमीकडे. पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज देखील जात पंचायतीची कुप्रथा सुरू असल्याचं भयाण वास्तव न्यूज 18 लोकमतनं पुन्हा एकदा उघडकीस आणलंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यामध्ये भालेगाव शिवारात परवा म्हणजे शनिवारी 15 जानेवारीला वैदू समाजाची जात पंचायत भरवण्यात आली होती. दोन भावांमधल्या जागेचा वाद मिटवण्यासाठी ही जात पंचायत भरवली गेली. 3,55,000 रोख रक्कम या न्यायनिवाड्यासाठी घेतली गेल्याची माहिती सुद्धा समोर येते. ही दोन्ही भावंडं वाशिम जिल्ह्यातली असल्याची माहिती कळते. तसंच ते समाजाच्या विरोधात कॅमेऱ्यासमोर बोलायला काहीच तयार नाही. सदर प्रकरणी अंतिम सुनावणीसाठी पुन्हा एकदा वैदू समाजाची जात पंचायत भरणार असल्याचं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं. पण साधारण 2 वर्षांपूर्वी देखील या वैदू समाजाची जात पंचायत भरली होती. जालन्यातल्या राजूर इथे एका नवविवाहितेला समाजातून बहिष्कृत करण्यात आला होता. तेव्हा न्यूज 18 लोकमतनं या बातमीच्या माध्यमातून सदर पीडितेला न्याय मिळवून दिला होता. राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, खरं तर पंचायत आता अस्तित्वात नाही, म्हणजे कायद्यानं तर त्याला बंदी आहे, पण हे सगळे एकत्र येऊन न्यायनिवाडा करतात, हे इतकं बंधनकारक असतं, इतकं दडपण असतं समाजातल्या सगळ्यांवर? नक्कीच मिलिंद सर, हे समाजातल्या सर्वांवर दडपण असल्यासारखंच या ठिकाणी आपण म्हणू शकतोय. कारण जात पंचायत ज्या ठिकाणी म्हटल्या जाते त्या ठिकाणी सर्वत्र एका ठिकाणी येऊन त्यामध्ये जात पंचायतच्या माध्यमातून कुठल्याही घडामोडीचा त्या ठिकाणी निर्वाळा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि एका विशिष्ट लोकाला टार्गेट करून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्याची घटना देखील या ठिकाणी आता या जात पंचायतच्या माध्यमातून समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विज्ञान युगामध्ये जर का आपण बघितलं तर अजूनही जात पंचायतचं जे वारं जे आहे ते अजूनही पसरलेलं आपल्याला दिसून येते. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यामध्ये देखील 15 तारखेच्या दरम्यान एक जात पंचायत त्या ठिकाणी भरवण्यात आली होती आणि त्या जात पंचायतच्या माध्यमातून त्याचा शेवटचा जो निकाल आहे तो निकाल आजच्या तारखेमध्ये त्या ठिकाणी जात पंचायत भरून घेणार होते, परंतु अजून ते जात पंचायत त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही आहे. 15 तारखेला जी जात पंचायत त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे त्याचा जो माहिती जी आहे ते पोलिसांना मिळाली होती. पोलीस देखील त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले होते आणि पोलिसांनी ती जात पंचायत त्या ठिकाणी सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. जात पंचायतच्या लोकांना याचा सुगावा लागला, त्या माध्यमातून ती जात पंचायत त्यावेळीही त्या ठिकाणी रद्द करण्यात आली होती. एकंदरीत जर का आपण चित्र बघितलं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजूनही जात पंचायतचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी सर्रासपणे सुरू असल्याचं बुलढाण्याच्या घटनेवरून सिद्ध होतोय मिलिंद सर. बर, पण मग आता या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? मुळात पोलीस कारवाईच करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे मुळात तक्रार घेऊनच कोण जात नाही. याही बाबतीत असं झालंय का? आणि जर का पुढची सुद्धा जात पंचायत ठरलेली आहे, आपल्याला सूत्रांनी माहिती दिली की ती होणार आहे, तर आता होणार आहे असं कळल्यानंतर तरी पोलीस काही कारवाई करू शकतात का? पुढची जात पंचायत जी होणार आहे त्यावर आता पोलीसही पाळत ठेवून आहेत. याच्या अगोदरची जी 2 दिवसाअगोदरची जी जात पंचायत झाली त्याची माहिती देखील पोलिसांना मिळालेली होती, परंतु पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्या अगोदरच ती जात पंचायतचे जे काही लोक आहेत, जे काही त्या ठिकाणी सामूहिक जमा झालेले जे नागरिक होते ते त्या ठिकाणून निघून गेले होते. त्यामुळे पोलिसांच्या हाती त्यावेळेसही काही लागलं नाही आणि आता ही जात पंचायत होणार खरी, परंतु कधी होणार केव्हा होणार याचा ठोस जो माहिती आहे जे पोलिसांपर्यंत पोहोचलेला नाही. पोलीस जरी याच्यावरती पाळत ठेवून जरी असली
तरी आता जात पंचायत कधी होईल आणि पोलीस त्यावर नेमकं काय कारवाई करतात हे यावेळी आता आपल्याला बघावं लागणार आहे मिलिंद सर. तुर्तास राहुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अशा पंचायतींमध्ये या पद्धतीचे निवाडे होतात की न्याय देण्याच्या ऐवजी पिळवणूकच होते की काय असं वारंवार वाटतं. यासोबतच बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज.